नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आणि मी आज तुम्हाला ताकाची कढी कशी करायची ते दाखवणार आहे, कारण वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारांनी कढी केली जाते. गुजराती लोक कढी करतात ती वेगळी, राजस्थानी लोक कढी करतात ती वेगळी, सिंधी लोक कढी करतात ती वेगळी, आणि आता माझी पद्धत कढी करण्याची कशी आहे हे मी तुम्हाला आज दाखवते. साधी, सोपी, सहजपणे पटकन होणारी आणि एकदम टेस्टी अशी ही कढी आहे. आता आपण कढी करण्यासाठी हे साहित्य घेतलंय, आणि कढी म्हणजे महत्वाचं आलं त्याच्यामध्ये पहिलं ताक, आणि कढीला थोडा घट्टपणा यायला हवा म्हणून मी इथे घेतलंय हे बेसन, आणि हे आहे सगळं फोडणीचं साहित्य. आणि कढी आहे म्हणजे कढीपत्ता तर आलाच, त्यामुळे हा मी कढीपत्ता घेतलाय. आलं, मिरची आणि लसूण हे मी थोडंसं ठेचून घेतलं आहे, आणि आपल्याला फोडणीसाठी तूप लागणार आहे ते घेतलं आहे, आणि कोथिंबीर. आता कढी करायला मी इथे पातेलं तापट टाकलं आहे, आणि आता मी हे त्याच्यामध्ये फोडणी आपल्याला करायची आहे ना, म्हणून मी आता हे तूप घालते. कढीला तुपाची फोडणी चांगली लागते. हे तूप आता तापलं आहे, आता मी याच्यात मोहरी घालते. मोहरीनंतर घालूया जिरं, कारण जिऱ्याचा वास सुद्धा कढीला खूप छान येतो. नंतर घालते मी हा हिंग, हिंगानंतर हळद. आता मी हे घालते आलं, मिरची आणि लसूण मी कुटून ठेवलं होतं ते मी घालते. आणि तुम्हाला जर लसूण आवडत नसेल तर तुम्ही नुसतं आलं आणि मिरची घातली तरी चालेल. आता मी घालणार आहे हा कढीपत्ता, पण कढीपत्ता असा आपण तोडून घालायचा, म्हणजे स्वाद त्याचा खूप कढीला छान येतो. आता हे फोडणीचे मी सगळं साहित्य घातलंय ते मी एकदा ढवळून घेते, म्हणजे लसणीचा कटचा स्वाद निघून जाईल. फोडणी ढवळून झाल्यावर आता मी ह्यात ताक घालते. ताक आपल्याला कढी करायची असेल त्याप्रमाणे घालावं. ताकही मी आता ढवळून घेते. आता इथे मी हे बेसन घेतलं आहे ते मी हे पाण्यामध्ये कालवून घेते. आपल्याला हे कढीला लावायचं आहे, कारण कढीला थोडासा ह्या बेसनामुळे दाटपणा येतो, म्हणून हे बेसन लावायचं. आता मी हे वेगळं असं बेसन कालवून घेते, पाण्यात मिसळून घेते, पण तुम्ही जरी कढी करताना आधी ताकाला असं बेसन लावलं आणि ते असं नीट मिक्स करून घेतलं ताकामध्ये आणि मग ताक फोडणीला टाकलं तरी चालतं. ज्या नवशिकी आहे त्यांनी हे बेसन पाण्यामध्ये आधीच कालवून ठेवा, कारण एकदा ताक फोडणीला टाकलं आणि जर ते आपण बराच वेळ ढवळलं नाही तर ते ताक फुटतं मग, म्हणून हे बेसन कालवायला मग आपलं लक्ष जातं आणि ताकाकडे बघायचं, त्यामुळे मग ती धांदल होते नव्या लोकांची, आणि म्हणून आपण हे बेसन आधी कालवून ठेवावं आणि मग आपली घाई नाही होत. आता हे बेसन जे आपण कालवलं आहे ते मी कढीमध्ये घालते, आणि बेसन घातल्यावर सुद्धा हे लगेच ढवळायचं, नाही तर मग खाली गुठळ्या होती. आधी मी नुसतं ताकच फोडणीला टाकलं होतं आणि आता आपण त्याला बेसन लावलंय तर त्याला असा आता घट्टपणा आलेला आहे, तर मी आता ह्याच्यात पाणी पण घालते. आणि आपल्याला कढी घट्ट पातळ जशी हवी त्याप्रमाणे आपण ती पाणी घालायचं त्याच्यात. आता मी ह्या चवीपुरतं एवढं हे मीठ घालते, तुम्ही पण तुमच्या चवीनुसार घाला, कारण कोणाला मीठ जास्त लागतं कोणाला कमी लागतं. आता मी ह्यात घालते ही 2 मोठे चमचे साखर, आणि तुम्हाला जर एवढी साखर आवडत नसेल तर तुम्ही कमी घालू शकता, कारण आमच्याकडे साधारण गोडसर कढी आवडते म्हणून मी जास्त घातली होती. मीठ आणि साखर घालून झाल्यावर आता मी ही घालते कोथिंबीर. आता आपण ही 4-5 मिनिटं अशी उकळवून घ्यायची कढी चांगली, कारण आपण बेसन घातलंय ते पण शिजायला हवं आणि साखर आणि मीठ पण घातलंय त्याची पण चव नीट लागायला पाहिजे ना, म्हणून आपण ही चांगली आता उकळवून घेऊया.
ही बघा आता कढीला मस्त उकळी आलेली आहे. ही कढी करताना पातेलं थोडं मोठंच घ्यावं, कारण ताक सुद्धा उकळल्यानंतर उतास जाऊ शकतो. अगदी जर तुम्ही लहान बेताचं भांडं घेतलं तर त्याला उकळाला वाव मिळणार नाही ताकाला, आणि उतास पण जाऊ शकेल ती. आणि म्हणून भांडं या कढी करताना नेहमी थोडं मोठंच घ्यावं. ही कढी इतकी मस्त आणि टेस्टी होते ना, तुम्ही वाटीत किंवा बाऊलमध्ये घेऊन सुद्धा चमच्यानी पण पिऊ शकता, किंवा भातावर सुद्धा ही छान लागते, आणि खिचडीशी तर एकदम अप्रतिम लागते. तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि मला अभिप्राय कळवायला विसरू नका. आपण परत एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा.